आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। दसऱ्याच्या निमित्तानं राज्यभरात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। नागपूरला सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण झालं, तर दसऱ्याच्या निमित्तानं परळीमध्ये बीड जिल्ह्यात खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघी मुंडे भगिनी काय बोलणार याकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलं आहे। प्रीतम मुंडे यांनी परळीतल्या गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले। यानंतर इथे दर्शन घेतल्यावर नेहमीच ऊर्जा मिळते असं प्रीतम मुंडे म्हणाल्या। तर दुसरीकडे परळीतल्या सावरगावमध्ये भगवान बाबा भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे। या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलं। आपण ही दोन्ही ठिकाणं पाहतो आहोत। गोपीनाथ गडावर आज गोपीनाथ मुंडे यांचे सगळे समर्थक मोठ्या संख्येनं, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गोपीनाथ मुंडे स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतायत। आणि यानंतर भगवान बाबा भक्तीगडावर पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। प्रामुख्यानं गेल्या 2 वर्षात मनात साचलेल्या अनेक गोष्टी बोलण्यासाठी मी उत्सुक आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या आजच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। खासदार प्रीतम मुंडे यांनी परळीतल्या गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं। यावेळेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। इथे दर्शन घेतल्यानंतर काम करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते असं प्रीतम मुंडे म्हणाल्या। सत्ताधारी पक्षाची खासदार केंद्रात आणि राज्यात असतानाही होते आणि आज राज्यात विरोधी पक्षाची लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आम्ही आहोतच नेहमी। आजचा विषय काही राजकीय गोष्टीचा नाही, दसऱ्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये उत्साहाची भावना आहे। 2 वर्षानंतर कुठेतरी आता जीवन पूर्ववत रुळावर येत असताना या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा न करता आजच्या दिवसाची चांगली सुरुवात करावी अशी माझी इच्छा। सावरगाव घाट इथल्या दसरा मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून सावरगाव घाटकडे कूच केलं। या दरम्यान एक मोठी रॅलीज निघाली होती। गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन प्रीतम मुंडे मेळाव्यासाठी रवाना झाल्या। त्यांना भेटण्यासाठी तसंच त्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमले होते। फटाक्यांच्या जल्लोषात पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळेला शिरसाळा, दिंद्रुड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी याच्यासह अनेक गावांच्या फाट्यावर खासदार प्रीतम मुंडे यांच्या रॅलीचं आणि कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं। आज दसऱ्याच्या निमित्तानं सावरगाव इथे भगवान बाबा भक्तीगड सज्ज आहे। पंकजा मुंडे इथे आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त करतील। पंकजा मुंडे यांचे समर्थक सुद्धा आजच्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत। 3 वर्षात मोठ्या प्रमाणात समर्थक या गडावर येऊ शकले नाहीत, त्यामुळे यंदा समर्थक इथे प्रचंड संख्येनं जमतील अशी शक्यता आहे। थेट जाऊयात, सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, काय काय तयारी करण्यात आली? अधिक संख्येनं जर का कार्यकर्ते आले तर कशी व्यवस्था केली जाणार आहे? मिलिंद, पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। भगवान भक्तीगडावर जसं तुम्ही सांगितलं की 3 वर्ष भाविक येऊ शकले नाही किंवा पंकजाताई मुंडे या भाषण करू शकल्या नाही किंवा लोकांचा संवाद 3 वर्ष त्यांचा होऊ शकला नाही। गेल्या वर्षी छोटासा झाला होता ऑनलाईन, मात्र यंदा कोरोनामुळं आता थोडीशी शिथिलता आहे, त्यामुळे लोक खूप मोठ्या प्रमाणात येतील। आपला पाठीमागे आपण बघतो की हाच मंच आहे त्या ज्या ठिकाणी पंकजा मुंडे येतील आणि ते आपलं भाषण त्या ठिकाणी देतील। जसं कार्यकर्ते सांगतात की भगवान भक्तीगडावर आल्यानंतर एक शक्ती ऊर्जा वर्षाची घेऊन जातात, पंकजा मुंडेही आपलं मन मोकळं करतात, एकंदरीतच हा संवाद मेळावा असतो समाज आणि पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये। आणि विशेष करून पंकजाताईच्या या भाषणाकडे लक्ष यासाठी असतं की त्या समाजाला तर प्रबोधन करतातच करतात,
राजकीय भूमिका पण या ठिकाणी त्या मांडतात आणि नेमकं आता काय मांडतील माहित नाही. आपल्याला माहित आहे पंकजा मुंडे आणि भाजपमध्ये जो काय गॅप निर्माण झालेला आहे त्या गॅपबद्दल काय बोलतील का, नवीन भूमिका काय जाहीर करतील का, याकडे हे लक्ष आहे. आणि या ठिकाणी खेडेपाड्यातील अनेक लोक गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्यावर प्रेम करणारी लोकं या ठिकाणी येतात. मिलिंद, या आईचं आपण गाणं ऐकलेलं आहे, मात्र त्यांचं एक गाणं राहिलं होतं, त्या माझ्या पाठ सोडायला तयार नाही की गोपीनाथ मुंडे साहेबांचं मला गाणं ऐकवायचं आहे म्हणून. जवळपास 1 ते 1.5 तास ही माऊली माझ्यासोबत आहे, तिला 1 मिनिट ऐकूयात. आई, आता तुमचं शेवटचं कोणतं गाणं म्हणायचं आहे? महाराष्ट्राची नीती खोटी वागली, आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली. महाराष्ट्रावर टाकला नेतीने चौथा फास, भरल्याल्या ताठाऊनी घेतला मुंडे साहेबाचा घास. चूक झाली निवडून देण्या मागली, आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली. गेले बाळा साहेब ठाकरे गेले प्रमोद महाजन, सोडून गेले तर तिघे जण, तरी एमाची भूक नव्हती का भागली, आमच्या राजाला नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबाला नजर कुणाची लागली. वाटतंय साहेब आमचा निर्णय चुकला सारा, त्या दिल्लीपेक्षा होता आपला महाराष्ट्रच बरा. चूक झाली निवडून देण्या मागली, आमच्या राजाला नजर कुणाची लागली. निश्चितपणे मिलिंद, आपण बघितलं आई बरोबर आहे, तुमची भावना कळू शकते या ठिकाणी. अशा पद्धतीने निरागस प्रेम करणारे गोपीनाथ मुंडेंच्या वर प्रेम करणारे ग्रामीण भागातील तळागाळातील लोक या ठिकाणी येतात आणि आपला सिद्धार्थ, गोपीनाथ मुंडे आणि मुंडे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला त्याची माहिती आहे. या ताईंनी ज्या भावना ऐकवल्या त्यांच्या शब्दातून, त्या अनेक मुंडे समर्थकांच्या भावना आहेत. पण एक शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात उत्तर दे की काय राजकीय भूमिका घेतली जाऊ शकते का? पुन्हा एकदा गेल्या 2 वर्षातलं दुःख थोडंसं बाजूला होणं, साईड ट्रॅक होणं मुख्य प्रवाहातनं, हेच पुन्हा एकदा सांगितलं जाईल? मिलिंद, मी थोडक्यातच सांगतो. परवा दिवशी पंकजाताई मुंडे या औरंगाबादला आल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस माझे मुख्यमंत्री यांनी एक विधान केलं होतं की मला 2 वर्ष झाले तरी मुख्यमंत्री असल्याचा भास होतो कारण माझ्यावर लोक तेवढे प्रेम करतात. यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी मी पंकजाताई मुंडेंना प्रश्न विचारला होता की देवेंद्र फडणवीस असं असं बोलत होते आणि तेही जनतेतल्या मनातले मुख्यमंत्री अशी स्वतःला म्हणतात. त्यावर पंकजा मुंडेने एक स्माईल दिलं आणि सांगितलं की लोकांच्या मनातली मुख्यमंत्री हे शब्द माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि माझ्या समर्थकांपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे साधं जरी वाक्य वाटत असलं ना, यामागे खरं नक्की एक भावना आहे पंकजाताईंची. आता ती भावना या ठिकाणी उतरते की नाही उतरते हे पाहणं गरजेचं आहे. म्हणूनच राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पंकजाताईंचं भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्र आणि राजकीय नेतेसुद्धा आसुसलेले असतात, ते लक्ष देऊन ऐकतात. मिलिंद. बर, सिद्धार्थ तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. कौन और सरकार ने ही कहा था, जब नोटबंदी का निर्णय हुआ था तब ये बयान आया था प्रधानमंत्री जी की तरफ से कि नोटबंदी से ये ड्रग्स का जो पैसा टेररिस्ट को मिलता है, माफिया को मिलता है, वो बंद हो जाएगा, वो टूट जाएगा, वो लिंक टूट जाएगी. लेकिन अगर ये नहीं हुआ है तो सरसंघ चालक की चिंता सही है, हम भी चिंता से सहमत है. हिंदू समाजाला सर्व शक्तिमान होण्याची गरज आहे. सरसंघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख हे सुद्धा सकाळी दसरा मेळाव्यात एक महत्वाचं भाषण एका परंपरेनं करत असतात. आज त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे की अंमली पदार्थाच्या व्यापारातला जो पैसा आहे जो उलाढाला ती आपल्या देशामध्ये राष्ट्रविरोधी कारवायांसाठी वापरली जाते. सरसंघ चालकांच्या चिंतेशी आम्ही सहमत आहोत. हे जर खरं असेल
तर त्याला जबाबदार कोण आहे? देशात कोणतं सरकार? प्रखर राष्ट्रवादी सरकार, प्रखर राष्ट्रवादी सरकार, प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान या देशामध्ये आहे, आणि तरीही जर हे होत असेल तर सरसंघ चालक याची जबाबदारी कोणावर ठेवणार? ही आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांपुढे हा निर्माण झालेला प्रश्न आहे. या देशात जेव्हा नोटबंदीचा निर्णय झाला तेव्हा प्रधानमंत्र्यांनी या देशाला एक वचन दिलं होतं की नोटबंदी यासाठी आहे की अतिरेक्यांना जो पैसा मिळतो आहे हा एकतर बनावट नोटांच्या व्यवहारातून मिळतो आणि ड्रग्सच्या व्यवहारातून मिळतो, अंमली पदार्थाच्या व्यवहारातून. नोटबंदीमुळे अशा व्यवहारांचं आणि अशा उलाढालींचं कंबरडं मोडलं जाईल हे त्यांनी देशाला आश्वासन आणि वचन दिलं होतं. पण आज 4 वर्षानंतर सुद्धा सरसंघ चालक त्याच विषयावर चिंता व्यक्त करीत असतील. कुठेतरी काहीतरी चुकलं आहे आणि अपयश आलं आहे हे सरसंघ चालकांच्या भाषणातून स्पष्ट दिसत. आज विजयादशमी आहे, आज आपण शुभ बोललो पाहिजे आणि अजून तरी या देशानं लाज सोडली नाही हे 2024 निवडणुकीत तुम्हाला स्पष्ट दिसेल. बोलूयात एका महत्त्वाच्या माहितीकडे. सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसीकरणानंतर आपल्या DNA मध्ये काही बदल होतो का? किंवा लसीकरणानं खरंच कोरोनाची अजिबातच लागण होणार नाही का? असे अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात आजही कायम असतील. आणि म्हणूनच नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं एक खास उपक्रम सुरू केला आहे, तो म्हणजे संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ. या मोहिमेत एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि आता आम्ही एक व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या माध्यमातून तुमच्या मनातला कोणताही प्रश्न त्याची उत्तरं तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं मिळतील. मग चला नंबर लिहून घ्या, मोबाईल काढा आणि पटकन नंबर सेव्ह करा. 7977773753. नंबर पुन्हा एकदा ऐका, 7977773753. या क्रमांकावर व्हॉट्सअपचा एक मेसेज पाठवायचा आहे म्हणजे तुमच्या मनातल्या कोणत्याही